मोदी साहेब, हे सगळी तुमची जी काही पिलावण आहे ना, यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती. लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं. मी मुख्यमंत्री असताना काही प्रकल्प जरूर आले होते. वैभव, तू पण आला होता, आपले सगळे इथली लोक आली होती. मग पर्यटनाबद्दल असेल, आदित्य तेव्हा पर्यटन मंत्री होता. कोकणाला चांगला सागर किनारा लाभलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण एक धोरण ठरवत होतो. आणि पर्यटनासाठी एक असा प्रकल्प माझ्यासमोर आला होता. मी म्हटलं याची खातरजमा करा आणि गो अहेड. कोणता प्रकल्प होता? पाणबुडी पर्यटन प्रकल्प, सबमरीन. मी गो अहेड दिला त्याला. दुर्दैवाने यांनी गद्दारी करून तरुण सरकार पाडलं आणि मधल्या काळामध्ये एक नौदल दिन साजरा झाला इकडेच किनाऱ्यावरती. झाला होता ना मालवणला, म्हणजे आपल्याच किनाऱ्यावरती. मला पण बरं वाटलं की अरे अटलजींच्या सुद्धा जे लक्षात आलं नाही ते यांच्या लक्षात आलं. आणि नौदल दिन प्रथमतः मला माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये साजरा झाला. सगळं तो आपला काय तो ती शक्ती प्रदर्शन झालं, प्रधानमंत्री आले. माझी अशी अपेक्षा होती की प्रधानमंत्री पहिल्यांदा किंवा काही वर्षानंतर कोकणात येत असतील तर कोकणाला काहीतरी भरघोस देऊन जातील. कारण निसर्ग चक्रीवादळात आले नाहीत, टोकतेच्या वेळेला आले नाहीत. त्या संकटामध्ये एक पैसा त्यांनी महाराष्ट्राला दिला नाही, ना कोकणाला दिला, ना महाराष्ट्राला दिला. अवकाळीचा पैसा दिला नाही, संकटात पैसा दिला नाही. आता महाराष्ट्र आपल्या ताकदीवरती उभा राहतोच. आणि महाराष्ट्र नुसता ताकदीवरती स्वतः उभा नाही राहत तर स्वतःच्या ताकदीवरती देश सुद्धा उभा करतो, ही महाराष्ट्राची ख्याती आहे. पण मला असं वाटलं होतं की पंतप्रधान येत आहेत, काहीतरी भरघोस देऊन जातील. दिलं काहीच नाही. जाताना पाणबुडी तो सबमरीन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. म्हणजे तुम्ही येताय, आता मला अशी भीती वाटते की ते आता महाराष्ट्रात वारंवार यायला लागलेत. देण्यासाठी येत नाही आहेत. मला भीती असे वाटते की जिथे येत आहेत तिकडनं काय ते गुजरातला घेऊन जाण्यासाठी येतात की काय इकडे चल दे, काय इकडे घे. हे असे पंतप्रधान आपल्याला पुन्हा पाहिजेत? मी मुद्दामून, कारण हे पाठ करून बोलणं फार अवघड आहे. तुम्हाला जर मी आज सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार तुम्ही? निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे काय? नुसतं ओरड घोषणा देत फिरणार? तसं नका करू. ज्याप्रमाणे आता त्यांचा एक तो रथ फिरतोय, मोदी सरकार, मोदी सरकार. आणि एक गोष्ट मला खूप समाधानकारक वाटते की गावकरी त्यांना अडवत आहेत, महिला पुढे जाऊन अडवत आहेत, अधिकाऱ्यांना विचारतायत अरे हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? भारत सरकार असताना तू मोदी सरकार कसं काय लिहू शकतो? देशाचं नाव बदलून तुम्ही भारताच्या ऐवजी मोदी ठेवलेत का? नाही, पण आमच्या योजना, आमच्या योजना. तुला योजना तर आल्या नाहीच, पण योजना मोदी सरकारच्या आहेत का भारत सरकारच्या? म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये एक शेतकऱ्याचं रेकॉर्डिंग आहे. हल्ली त्यांनी फोन सुरू केले, तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील. बरोबर नंबर घेतात, मग विचारतात आपण भास्करराव जाधव का? तर भास्करराव म्हणतात हो मीच. हा काय तुमच्याकडे तुम्हाला केंद्राच्या योजना कळल्यात का? हो कळल्यात. मग तुम्ही पुन्हा भाजपला मतदान कराल का? पण तो जो शेतकरी विदर्भातला आहे त्यांनी सांगितलं की ताई ऐका, मी आजपर्यंत भाजपला मत देत आलो, जरूर देत आलो, पण आम्हाला काय मिळालं? मग इकडे तो विषय नाही, पण विदर्भातला आहे. सोयाबीनचा त्यांनी भाव सांगितला की 14 साली काय होता आणि आत्ता काय आहे. तुमचं आयात निर्यात धोरण हे कसं आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर येत आहे. आणि हे सगळं 10 वर्ष मी अनुभव घेतल्यानंतर एक वेळ मी माझ्या मुलाबाळांचं आत्महत्या करेन पण पुन्हा भाजपला मत देणार नाही, हे तो शेतकरी सांगतोय. हे साधे शेतकऱ्याचं म्हणणं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आज या सभेसाठी एकत्र आलात. ही सभा आहे, या सभेमध्ये तुम्ही एकमेकात चर्चा नाही करत, पण जेव्हा तुम्ही गावात जाल तेव्हा गावावरती, पारावरती, वाड्यांमध्ये, पारावरती झाल्यानंतर व कुठे चहाची टपरी असेल, ज्याप्रमाणे 2014 साली भाजपने एक कार्यक्रम केला होता चाय पे चर्चा, आता आपण उलट करायचं, होऊन जाऊ दे चर्चा. आणि प्रत्येक गावकऱ्यांना, महिला असतील महिलांनी महिलांना विचारायचं, पुरुषांनी पुरुषांना, तरुणांना तरुणांनी. कारण आता जो अर्थसंकल्प सादर केला निर्मला सीतारामन बाईंनी, आम्ही आता देशामध्ये चारच जाती मानतो, एक तरुण, एक महिला, एक गरीब आणि शेतकरी.
हे चारही वर्गाला मी सांगतोय की तुम्ही एकमेकांमध्ये बोला आणि तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये म्हणजे मोदींनी जी एक योजना जाहीर केली होती 14 साली की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक एकरात त्याच्या पिकाप्रमाणे किती खर्च झाले तो काढणार, त्याच्यामध्ये मग आणखीन 50% नफा असं काहीतरी त्यांनी धरला होता तो त्याच्यात ऍड करणार आणि तो जी रक्कम येईल ती हमी भाव शेतकऱ्याला देणार। त्याला माझं आव्हान आहे, या कोकणामध्ये तसे मराठवाडा विदर्भासारखे शेतकरी तसे नसतील, पण मी महाराष्ट्रामध्ये जो फिरणार आहे तो ह्याचसाठी फिरणार आहे की शेतकऱ्यांना बोला तुम्ही, तुम्हाला पीक विमा वेळेत मिळाला का? इथे काजू आहे, आंबा आहे, तुम्हाला कधी नुकसान भरपाई आता मिळाली का?